Of course not. I don't work on Saturdays and Sundays. Well, in that case, you have to wait till Monday. माझा नाईलाज आहे. तुम्ही मला जास्त पैसे देऊन विकत घेण्याचा प्रयत्न करताय. मिस्टर सिन्हा, आय वर्क ऑन माय टर्म्स अँड माय कंडिशन्स, सो प्लीज. खऱ्या अर्जन्सीमध्ये आणि बनवलेल्या अर्जन्सीमध्ये मला फरक कळतो. मार्केटिंगमधला खडानखडा मला माहिती आहे. आमचा प्रॉडक्ट कितपत खपतो आणि कुठे खपतो ह्याची मला हेड टू टेल माहिती असते मिसेस सिन्हा. लेट्स टॉक ऑन मंडे. हॅव टू गो आउट. बाय बाय. आर यू बिझी गोइंग आउट समवेअर? नाही रे, उगीच डोकं खात होता. पण तू आज अचानक कसा आलास? काय मी येऊ शकत नाही? एनी टाइम. पण आधी फोन करून यायचास. हल्ली बराचसा बदल झाला आहे तो ठीक आहे. लाईक म्हणजे आता तू इथे येतोस तर बायकोशी बांधून येतोस. पूर्वीसारखा माझ्या आवडीने येत नाहीस. कम ऑन देवकी, तू सुद्धा त्या सायली सारखंच. प्लीज यार. मी इथे येतो ते घरच्या कटकटी विसरण्यासाठी इकडे. मला तुझ्या सहवासात फ्रेश वाटत म्हणून मी इकडे. आय लव्ह यू. आय लव्ह युअर कंपनी. आय होप. आय मीन आय होप. पण खरं सांगू, हे आपलं चोरून भेटणं, मुलीचा अपघात, सायली, ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्या रिलेशन मध्ये खूप फरक पडला असं वाटत नाही तुला? आय मीन एक जो फ्रेशनेस होता ना तो नाही आहे. अँड यू नो आय डोंट लाईक दिस. आय मीन आय गेट सफोकेटेड. यू नो आय लाईक टू लिव्ह लाईक अ फ्री बर्ड. आय नो दॅट. अगं म्हणून तू मला आवडलीस. म्हणून तर आपण दोघंही एकमेकांच्या सहवासामध्ये जगाला विसरून जातो. I always say, you're my energy, my inspiration. सायलीशी पण तू असंच बोलतोस ना? आता सायलीला कशाला मध्ये आणलंस? ओके ओके, आय एम सॉरी, आय एम सॉरी. एनिवे, विषय निघालाच आहे तर तुला सांगतो. तेव्हा की आता आमच्यातलं सगळं आता संपलेलं आहे, माझ्या आणि सायली. बियॉन्ड पॅचअप. आणि सगळं हे उसणं अवसान आणून सगळ्यांचं करत राहायचं तर मला सुद्धा उभं झालं सगळ्यांचं. इट्स फिनिश्ड. मग आता काय? आता आता मी इथे येऊन राहणार. 24 तास तुला सहवास. आय एम ऑल्सो फ्री बर्ड नाव. आपण दोघेही फ्री बर्ड्स. सगळं आकाश आता आपलं आहे, तुझं माझं. हाऊ डू लाईक? कॅची स्लोगन वापरलं पाहिजे ना कुठेतरी.